Welcome back to my YouTube channel. Friends, we are preparing for board exam and in today's video, we will continue our efforts toward board exam. So in today's video, we are going to see section 2, that is textual passages section. Okay. Scene passage, that is textual passage. So the first activity A1. A1 is always a very simple activity, khub simple activity aste. And in today's video, we will see the techniques of how to complete these sentences. हे वाक्य पूर्ण कसे करायचे याचे टेक्निक्स आज आपण पाहणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आपल्याला हा पॅरेग्राफ नाही वाचायचा. फर्स्ट रीड द स्टेटमेंट. द लंगूर बेबी वॉज लिस्टलेस अँड. आता हे स्टेटमेंट इथे दिले बघा. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. सो अपियर्ड टू बी डेड हे आपल्याला इथे लिहायचं आहे. ओके. द रायटर्स पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड. आता हे जे सेम स्टेटमेंट आहे हे उतारात कुठे दिलं आहे? पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सो हे सेम वेअर पासून हे येथे येईल. वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. ओके फ्रेंड्स. द बेबी लंगूर्स आईज. आता लंगूर्स आईजचं वर्णन आहे, हा कीवर्ड आहे. सो वेअर इट इज? इट इज देअर हियर. लुक, ही इज टू लिटल ट्विंकलिंग आईज. हा वर्ड सापडला आपल्या. वेल्ड अप विथ टीयर्स. सो हे पुढचे वर्ड्स यात यायला हवेत. द बेबी लंगूर्स आईज ट्विंकलिंग विथ वेल्ड अप विथ टीयर्स. द अनएक्सपेक्टेड अटॅक फोर्स द लंगूर टू. आता अनएक्सपेक्टेड अटॅक, दिस सेंटेन्स मस्ट बी फाउंड. हे सेंटेन्स आपल्याला सापडायला हवं. सो वेअर इट इज? इट इज हियर. व्हेरी फर्स्ट लाईन. अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर फोर्स्ड. हा पा, हा फोर्स्ड हा वर्ड आहे. द लंगूर, द लंगूर टू. आणि मग टूच्या पुढे आपल्याला काय लिहायचं आहे? ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लॉपिंग रूप ओवर द वेरांडा. सो इन दिस वे फ्रेंड्स वी कॅन कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. नाव हाऊ टू राईट द आन्सर्स. हे आन्सर्स कसे लिहिले जातात आपण आज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहिताना सेपरेट पेजचा यूज करायचा. आता एक नवीन पॅसेज आपण घेतला आहे. सो क्वेश्चन नंबर 2A या पद्धतीने लिहायचा. नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी A1 आणि मग त्याचं डायरेक्ट आन्सर. फर्स्ट सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स, थर्ड सेंटेन्स, फोर्थ सेंटेन्स. द बेबी लंगूर वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. आता हे आन्सर आहे, त्यामुळे याला अंडरलाईन केलं आहे. सो फ्रेंड्स, अंडरलाईन्ड पार्ट जो आहे ते कम्प्लीट स्टेटमेंट्स आहेत. सो फ्रेंड्स, इट्स अ क्वाईट सिम्पल ॲक्टिव्हिटी. नाऊ मूव्हिंग टू सेकंड ॲक्टिव्हिटी. आपण ह्या ॲक्टिव्हिटीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नाऊ ॲक्टिव्हिटी A2. कम्प्लीट द फॉलोईंग. आता एक स्टेटमेंट दिलं आहे. द अटेम्प्ट्स दॅट हेल्प द बेबी लंगूर टू रिवाईव्ह. अटेम्प्ट्स दॅट हेल्प द बेबी लंगूर टू रिवाईव्ह. मग मी बेबी लंगूरला जिवंत ठेवताना काय काय प्रयत्न करण्यात आलेत. फोर अटेम्प्ट्स आपल्याला उतारातून द्यायचे आहेत. सो व्हॉट अटेम्प्ट्स वेअर मेड बाय द रायटर. रायटरने कोणकोणते अटेम्प्ट्स केले आहेत ते अटेम्प्ट्स आपण उतारात अगोदर बघूया. फ्रेंड्स, इफ यू रीड द पॅसेज केअरफुली तर तुम्हाला हे अटेम्प्ट्स दिसतील. बघा, आय मॅनेज टू कॅच द होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. सो इट्स द फर्स्ट अटेम्प्ट. हा एक फर्स्ट अटेम्प्ट आहे. हिअर मी एक हा एक साईन केलं इथे. सेकंड अटेम्प्ट हे पाय साईन इथे दिसत आहे. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साईड द पोल्ट्री कूप. म्हणजे रायटरने त्या बेबी लंगूरला बॅकयार्डमध्ये नेले आणि त्याला त्याची देखरेख केली. थर्ड अटेम्प्ट, माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. फर्स्ट अटेम्प्ट मेड बाय रायटर्स फादर. अँड द नेक्स्ट लास्ट अटेम्प्ट, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेझिटंट बाईट्स. सो फ्रेंड्स, 1, 2, 3, 4 फोर अटेम्प्ट्स आहेत आपल्याला क्रमाने लिहायचे आहेत. हाऊ दे आर रिटन लेटस सी. नाव लुक, इट्स ॲक्टिव्हिटी A2. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, फोर्थ अटेम्प्ट. ओके, जे अटेम्प्ट्स आहेत ते ॲज इट इज वाक्याचं वाक्य उतारातून आहे तसेच लिहून काढा. फोर ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, 2 मार्क्स. सो फ्रेंड्स, इन दिस वे आपलं केअरफुल रिडिंग खूप महत्त्वाचं आहे की विचारलेलं नेमकं काय. नाऊ ॲक्टिव्हिटी A3. आता A3 मध्ये काय?
कॉलम ए मध्ये वर्ड्स दिलेत शेकी वेल्डअप ट्रॉमा आणि मफल्ड हे वर्ड्स आहेत आणि कॉलम बी मध्ये मीनिंग्स दिले होते. आता इथे डायरेक्ट आन्सर दिलेत शेकी मीन्स अनस्टेडी वेल्डअप रोज टू सरफेस ट्रॉमा ग्रेट डिस्ट्रेस अँड मफल्ड मेड द साऊंड क्वाइटर. ओके सो इट्स अ डायरेक्ट आन्सर. पण ज्यावेळी तुम्हाला असं मॅचिंग पेअर सांगितलं जाईल तर या पद्धतीने तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. आता यात आपण एक करायचं, आपल्याला चारही वर्ड्सचे अर्ज जमत नसतील तर अगोदर जे जमत असेल ते तरी दिली तुम्ही समोरासमोर लिहून घ्या. ॲक्टिव्हिटी ए फोर इट्स अ ग्रॅमर ॲक्टिव्हिटी हे कसं केलं जातं हे अगोदर आपण वाक्यावरून बघूया. नाऊ लुक फ्रेंड्स, ॲक्टिव्हिटी ए फोर डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट सेंटेन्स दिलं आहे द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगू टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूप ओव्हर द व्हरांडा हे एक लांबलचक वाक्य इथे दिलं आहे. आणि काय म्हटलं आहे, रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बटल्सो, म्हणजे या वाक्यात नॉट ओनली बटल्सोचा यूज करायचा आहे. आता कसा केला जातो, आता इथे वाक्याचा अर्थ बघूया. द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे दोन गोष्टी आहेत. फर्स्ट थिंग काय, द चेंज्ड सर्कमस्टान्सेस ही फर्स्ट थिंग आहे. अँड सेकंड थिंग काय, द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक अचानक झालेला हल्ला. या दोन गोष्टींमुळे काय झालं, त्या लंगूरच्या हातून बेबी खाली पडलं. सो दीज टू थिंग्स या ज्या दोन गोष्टी आहेत या आपल्याला नॉट ओनली बटल्सोने जोडायचे असतात. मग जे फर्स्ट थिंग आहे त्या अगोदर नॉट ओनली आणि अँडच्या ठिकाणी बटल्स होईल. मग वाक्य कसं होईल, नॉट ओनली द चेंज सर्कमस्टान्सेस but also the unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. Asa yacha answer yayla hava. Baghuya apan. Look here, not only hi pahili situation ani but also nantar second situation, mhanje ya don goshtinmule tya langur var kay parinam zala. So कुठल्याही दोन गोष्टी असतील, दोन ॲडजेक्टिव्ज असतील, दोन नाउन्स असतील, दोन सिच्युएशन्स असतील, तर फर्स्ट सिच्युएशनच्या अगोदर नॉट ओनली आणि सेकंड सिच्युएशनच्या अगोदर बट ऑल्सो. एक वाक्य खाली दिलं आहे, द बेबी अपिअर्ड इनर्ट ॲज वेल ॲज लाईफलेस. हे एक वाक्य आपल्याला नेमकं कसं विचारलं ते आपण बघूया. द बेबी अपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस, ते बेबी कसं वाटलं, कसे दिसले, इनर्ट अँड लाईफलेस. सो आणि वाक्यात आपलं काय म्हटलं आहे की रिराईट युझिंग ॲज वेल ॲज, या सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲजचा वापर करायचा आहे. मग जिथे अँड आहे तिथे ॲज वेल ॲज येईल. द बेबी अपिअर्ड इनर्ट ॲज वेल ॲज लाईफलेस. डू यू वॉन्ट टू लुक ॲट द सेंटेन्स, उत्तर बघायचं आहे, बघूया आपण. हिअर इज द आन्सर, द बेबी अपिअर्ड इनर्ट ॲज वेल ॲज लाईफलेस. द बेबी अपिअर्ड नॉट ओनली इनर्ट बट ऑल्सो लाईफलेस असंही होईल. म्हणजे पहिल्याच्या ऐवजी नॉ पहिल्याच्या अगोदर नॉट ओनली अँड सेकंडच्या अगोदर बटल्सो, म्हणजे नॉट ओनली बटल्सो ॲज वेल ॲजचा अभ्यास आपण एकत्रित करायला हवा. ओके फ्रेंड्स, दिस इज ग्रामर ॲक्टिव्हिटी, दिस इज ए फोर. ए फोर इज अ ग्रामर ॲक्टिव्हिटी इन विच यू आर गिवन टू सेंटेन्सेस, तुम्हाला दोन वाक्य दिली जातात. आता आपण पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. दिस इज पर्सनल रिस्पॉन्स, Why should we show love and affection towards animals and birds? आता क्वेश्चन हा वाहिने सुरू होतोय की आपण प्राण्यांबद्दल आणि पक्ष्यांबद्दल प्रेम का व्यक्त करायला हवे. आता विद्यार्थी मित्रांनो, दोन गुणांसाठी हा पर्सनल रिस्पॉन्स असतो, बट ॲटलिस्ट आपण एक मार्क तरी सहज स्कोर करू शकतो. फक्त आपल्याकडे एक टेक्निक असायला हवी. ती कशी, की या क्वेश्चनमध्येच हाफ ऑफ द आन्सर इज गिवन, अर्धा आन्सर दिलं आहे. मग आपण उत्तरायला सुरुवात नेमकी कुठून करावी, वी पासून. वी शुड शो लव अँड अफेक्शन टुवर्ड्स ॲनिमल्स अँड बर्ड्स बिकॉज, म्हणजे एक वाक्य आपलं सहज तयार झालं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वी शुड शो लव अँड अफेक्शन टुवर्ड्स ॲनिमल अँड बर्ड्स बिकॉज दे आर पार्ट ऑफ नेचर, दे आर इम्पॉर्टंट फॉर अस, असं आपण म्हणू शकतो. आता येथे नेमकं उत्तर कसं लिहिलं आहे ते आपण पाहणार आहोत. लुक, वी शूड शो लव अँड अफेक्शन टुवर्ड्स ॲनिमल्स अँड बर्ड्स बिकॉज, बघा मी सांगितलं त्या पद्धतीने.
आणि मग शॉर्ट सेंटेन्सेस जोडायचे आहेत. दे आर पार्ट ऑफ नेचर, दे अल्सो हॅव इमोशन्स, त्यांनाही भावना असतात. दे हॅव फिलिंग्स लाईक अस, दे ब्युटिफाय द नेचर, दे एंटरटेन अस, दे अल्सो हेल्प अस टू मेंटेन द फूड चेन. बीइंग द पार्ट ऑफ दिस नेचर, इट इज अवर ड्यूटी टू प्रोटेक्ट देम अँड सेव देम ॲज वेल. आता हे खूप डिटेल्ड आन्सर झालं, तुम्हाला एवढं जरी लिहिता येत नसेल बट ॲटलिस्ट अ बिगिनिंग लाईन आपण क्वेश्चनमधूनच फ्रेम करू शकतो. आणि एक दुसरं वाक्य आपण टाकलं तर दोनपैकी आपण एक ते दीड मार्क सहज स्कोर करू शकतो. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने एक सीन पॅसेज आपल्याला सोडवता येऊ शकतो. हा आपल्या या क्वेश्चन पेपरचा पहिला सीन पॅसेज होता. नाउ वी आर मूव्हिंग टू सेकंड टेक्स्चुअल पॅसेज. नाउ लुक, क्वेश्चन नंबर टू बी, म्हणजे क्वेश्चन नंबर टू ए ला एक सीन पॅसेज असतो, क्वेश्चन नंबर टू बी ला दुसरा सीन पॅसेज असतो. इट इज ऑल्सो फॉर 10 मार्क्स. सो बी वन ऍक्टिव्हिटी जशी ए वन सिम्पल तशी बी वन सिम्पल असते. नेम द फॉलोइंग. आता दोन सिच्युएशन्स दिले आहेत. आता इथे काय म्हटलं आहे, नेम ऑफ द बुक अँड नेम ऑफ द रायटर. द बुक विच इज गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाईक, म्हणजे नेम ऑफ द बुक द्यायचं आहे. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाईक. फर्स्ट लाईनमध्येच नेम ऑफ द बुक इज गिवन. सो याचं नेम जर करायचं असेल तर काय असेल, स्वामी अँड फ्रेंड्स. सेकंड, रिनोन रायटर मेन्शन इन दिस पॅसेज. आता या पॅसेजमध्ये एकाच रायटरचा उल्लेख आला आहे अँड दॅट इज आर के नारायण. ओके, नाऊ धिस डायग्राम इज कॉल्ड वेब डायग्राम. याला वेब डायग्राम असं म्हटलं जातं. बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. ही वेब आपल्याला कम्प्लीट करायची आहेत. सो टू कम्प्लीट धिस वेब, हे कीवर्ड्स खूप महत्त्वाचे असतात. फीचर्स ऑफ द बुक स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी अँड फ्रेंड्स या बुकबद्दलचे फीचर्स. सो व्हॉट फीचर्स आर देअर, कोणकोणते फीचर्स आहेत ते आपण उतारत बघूया. आपण जर ही लाईन वाचली, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर किड्स अँड टीन्स अलाईक, म्हणजे मुलांना वाचनीय पुस्तक आहे. इट इज वन ऑफ द फीचर, मग हे फीचर आहे. सो ॲज इट इज लिहू शकतो आपण. सेकंड फीचर काय, स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश. रिटन इन सिम्पल इंग्लिश, साध्या इंग्रजीत लिहिलं आहे. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. अजून एक फीचर काय म्हणता येईल, शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. सो व्हॉट एवर आय रीड, मी आता जे काही वाचलं, दीज आर द फीचर्स, फीचर्स ऑफ दिस बुक. आणि म्हणून ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करताना हे फीचर्स आपल्याला वन बाय वन त्या सेंटेन्सेस ॲज इट इज लिहायचे आहेत. अँड यू कॅन स्कोर 2 out of 2 marks. हाउ दे आर रिटन, कसं लिहिलं जात आहे बघूया आपण. सी, सेपरेट पेज फॉर क्वेश्चन टू बी. धिस इज बी वन ॲक्टिव्हिटी, आपण हे नेम ऑफ द फॉलोइंग केलं. धिस इज बी टू ॲक्टिव्हिटी, अशा पद्धतीने वेब डायग्राम काढा. आणि फोर फीचर्स, 1, 2, 3, 4 सेंटेन्सेस आपण त्या उतारातून आहे तसेच लिहिलेत. ओके फ्रेंड्स, नाउ ॲक्टिव्हिटी B3, फाइंड आउट डिस्क्राइबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. आता विद्यार्थी मित्रांनो, हे अशी ॲक्टिव्हिटी खूप सिम्पल असते. तुम्हाला नाउन्स दिलेत, ग्रामर, पीपल, इंग्लिश, किड्स, हे नाउन्स आहेत. आणि त्यासाठी काय फाइंड आउट करायचे, डिस्क्रायबिंग वर्ड्स. मग नाउनसाठीचे डिस्क्रायबिंग वर्ड्स जर फाइंड आउट करायचे असतील तर एक रूल लक्षात ठेवा की नाउनच्या अगोदर तो डिस्क्रायबिंग वर्ड येतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, लुक हियर, हेवी ग्रामर. मग ग्रामर हे नाउन आहे, हेवी हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. ओके फ्रेंड, देन इंग्लिशसाठी आपण बघूया, सिम्पल इंग्लिश. इंग्लिश इज नाउन, सिम्पल इज द डिस्क्रायबिंग वर्ड. ओके, देर इज अ वर्ड कॉल्ड किड्स. किड्ससाठी वर्ड आलं बघा, मिस्चिवस किड्स. आणि पीपलसाठी आपण डिस्क्रायबिंग, पीपल हे नाउन आहे आणि त्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड आलं लव्हिंग पीपल. म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड हा अगोदर येतो आणि त्यानंतर ते नाउन येतं. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने सिम्पल हेवी ग्रामर, सिम्पल इंग्लिश, लव्हिंग पीपल, मिस्चिवस किड्स, म्हणजे या अगोदरचे येणारे वर्ड्स हे डिस्क्रायबिंग वर्ड्स असतात.
अशी ऍक्टिव्हिटी जर आली तर दोनपैकी दोन गुण आपण सहज स्कोर करू शकतो. नाउ फ्रेंड्स, मूविंग टू बी फोर ऍक्टिव्हिटी. आता बी फोर ऍक्टिव्हिटी ग्रामर ऍक्टिव्हिटी असते. एक वाक्य दिलंय, स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड, असं एक सेंटेन्स आहे. हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि मेक इट एक्सक्लेमेटरी करायला सांगितलंय, उद्गारवाचक करायला सांगितलंय. तर एक्सक्लेमेटरी करताना एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वाक्यात जर आर्टिकल आलेलं आहे का ते बघा. येस, आर्टिकल आलं आहे, अ हे आर्टिकल आलं आहे. मग एक्सक्लेमेटरी करताना वॉटने वाक्य सुरू करायचं, वॉट अ. त्यानंतर हे ॲडजेक्टिव्ज घ्यायचे, वॉट अ लव्हिंग अँड टेंडर किड. त्यानंतर हे नाउन स्वामी आणि शेवटी इज. उत्तर बघूया आपण. लुक बिफोर, वॉट अ आर्टिकल आल्यामुळे वॉटने सुरू केलं आपण. त्यानंतर ते आर्टिकल घ्यायचं, त्यानंतर लव्हिंग अँड टेंडर हे ॲडजेक्टिव्ज ॲज इट इज घ्यायचे, वॉट अ लव्हिंग अँड अ टेंडर किड. त्यानंतर स्वामीबद्दल आपण बोललो आहे ते नाऊन घ्यायचं, स्वामी, आणि नंतर जे टू बी स्वरूप असेल ते स्वामी इज, आणि शेवटी एक्सक्लमेशन मार्क. सो फ्रेंड्स, इन दिस वे इट इज रिटन. हे झालं एक्सक्लमेटरी सेंटेन्स. पुढचं एक वाक्य होतं, द बुक इज अ गुड रीड, असं एक वाक्य दिलं होतं आपल्याला आणि ॲड अ क्वेश्चन टॅग करायला म्हटलंय. ॲड अ क्वेश्चन टॅग करताना आपण एक बघायचं की वाक्यात टू बीचं रूप आलंय का. येस, हे टू बीचं रूप आलंय. मग कॉमा करायचं आणि ते टू बीचं रूप लिहायचं, इज. आता हे वाक्य ॲफर्मेटिव्ह आहे म्हणून इजंट येईल, इजंट. आणि आपण कशाबद्दल बोलत आहोत, वी आर टॉकिंग अबाउट बुक, आणि म्हणून बुकबद्दल काय येईल, इट, इजंट इट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. सो फ्रेंड्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करणं, ॲडिंग अ क्वेश्चन टॅग, हे खूप सिम्पल आहेत. इफ यू कीप वॉचिंग टू माय व्हिडिओज, माझे व्हिडिओज जर आपण बघितलेत, इफ यू आस्क टू मी एनी डाऊट्स, काही डाऊट्स जर आपण विचारलेत, तर आय विल क्लिअर ऑल दीज डाऊट्स, यांचा सराव मी तुम्हाला देईल. ओके फ्रेंड्स, नाउ बी फाय ॲक्टिव्हिटी. ही पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी असते. अगोदर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन काय तो बघूया आपण. वॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड, व्हाय. दोन क्वेश्चन्स आहेत फॉर टू मार्क्स. पर्सनल रिस्पॉन्स हा दोन गुणांसाठी असतो. सो फ्रेंड्स, दोनपैकी ॲटलिस्ट आपण एक गुण सहज मिळवू शकतो. वॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड, मग यूला क्वेश्चन विचारलाय, मग आयने उत्तर सुरू करावं. आय लाईक टू रीड हिस्टॉरिकल बुक्स, असं म्हणा. आय लाईक टू रीड कॉमेडी बुक्स. आय लाईक टू रीड सायन्स बुक्स. आय लाईक टू रीड जिओग्राफिकल बुक्स. अशा पद्धतीने म्हणा आणि मग नंतर व्हायचं आन्सर द्या. नाव हाऊ इट इज रिटन, ते कसं लिहिलं जातं आहे त्याचा एक नमुना आपण बघूया. आता इथे या विद्यार्थ्याने म्हटलंय, आय लाईक टू रीड हिस्टॉरिकल बुक्स. हे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर झालं. आय लाईक टू रीड हिस्टॉरिकल बुक्स अँड हिस्टॉरिकल स्टोरीज. आणि मग व्हायचं उत्तर, दिस बुक्स हेल्प अस टू पीप इन टू द पास्ट. हे व्हायचं आन्सर आहे. इट मेक्स अस अवेअर अबाउट अवर पास्ट, भूतकाळाची जाणीव करून देतं. इट प्रोव्हाइड्स इनसाइट्स इन टू द प्रोसेसेस अँड इव्हेंट्स ऑफ द पास्ट अँड इंटर कनेक्ट्स दॅम. We learn from the great mistakes of humanity in the past so as not to repeat in future. It also tells us how glorious our past was. So friends, किती लिहायचं हे आपल्यावर आहे, बट ॲटलिस्ट आपल्याला एक लाईनमध्ये ते आन्सर तरी लिहिता यायला हवं आणि व्हायचं आन्सर एका लाईनमध्ये आपल्याला करता यायला हवं, जेणेकरून आपण दोन गुण सहज मिळवू शकतो. दोनपैकी ॲटलिस्ट वन मार्क. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण एक नजर जर टाकली तर आपली उत्तरपत्रिका अशी तयार होते. क्वेश्चन नंबर टू बी, बी वन, बी टू, बी थ्री, बी फोर अँड बी फाय. सो फ्रेंड्स, होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज थिंग्स. इफ यू हॅव एनी डाऊट डू राईट टू मी. कीप वॉचिंग टू माय व्हिडिओ. ऑल द बेस्ट.